हिवाळा आहे, हिवाळ्यामध्ये भरपूर भाज्या फळे या सीजनमध्ये आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात. आवळा हे फळ फक्त आपल्याला हिवाळ्यातच पाहायला मिळते. हिवाळ्यामध्ये भरपूर फ्रेश असे आवळे मार्केटमध्ये विकायला आलेले असतात. आवळा हा आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचा असतो, त्याचे फायदे काय हे तर तुम्हाला माहीतच आहे. बहुगुणी आवळ्यामध्ये विटॅमिन सी सर्वात जास्त असते, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स असते, तसेच आयर्न, पोटॅशियम असे महत्त्वाचे पोषक तत्वे असतात, जे आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचे असतात. आवळ्याचे आपण वेगवेगळे प्रकार बनवत असतो. आवळ्याचे लोणचे बनवतो, कँडी बनवतो, आवळा सुपारी बनवतो, आवळा चटणी बनवतो. आवळ्याचे जेवढे पदार्थ बनवणार तेवढे कमीच आहे. आज आपण याच पद्धतीने आवळ्याचे लोणचे पाहणार आहोत. असेच बहुगुणी आवळ्याचे चमचमीत लोणचे बनवायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आपण येथे लोणच्याचा मसाला घरच्या घरी तयार करूनच आवळ्याचे लोणचे बनवणार आहे. कमीत कमी अर्ध्या तासामध्ये सर्व लोणच्याची रेसिपी येथे तयार होते. सर्वात प्रथम आपल्याला आवळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे. आवळा खाण्याचे फायदे भरपूर आहे. अनुषपोटी आपण जर आवळा खाल्ला तर ॲसिडिटी होत नाही आणि पोट साफ होण्यासही मदत होते. आणि हे आवळे आपल्याला हिवाळ्यामध्येच पाहायला मिळतात. इतर वेळेस आवळे एवढे फ्रेश आपल्याला पाहायला भेटत नाही. आवळे आपल्याला आपण येथे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. आता हे आपल्याला एका सुती वस्त्रावरती टाकून यातील पाणी पूर्ण कोरडे करून घ्यायचे आहे. कोरडे झाल्यानंतरसुद्धा हे 1-5 मिनिट आपल्याला फॅनखाली हवेवर ठेवायचे आहे, कारण आवळ्याला पाणी बिलकुल राहता कामा नाही. आवळ्याला जर पाणी राहिले तर आपले वर्षभरासाठी जे बनवणारे लोणचे आहे ते खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे एकदम व्यवस्थित आवळे आपल्याला येथे सुके करून घ्यायचे आहे. 1 किलो आवळे मी येथे आणलेले आहे. 1 किलो आवळ्यातील 1/2 किलो आवळ्याचे मी येथे लोणचे बनवणार आहे, तर 1/2 किलो आवळ्याचे येथे मोरावळा बनवायचा आहे. त्यामुळे दोन्ही एकदम सुकून घेतलेले आहे आणि धुवूनही घेतलेले आहे. आवळ्याचा आकार तुम्ही पाहिला तर एकदम छान आहे. त्याच्या 6 फाका बरोबर बनतात. ज्या कडा आहेत 6, त्यावरती तुम्ही या पद्धतीने कट करून घेऊ शकता, किंवा जर तुम्हाला पातळ असेल तर पातळ त्याच्या काप करून घेऊ शकता. आवळ्याच्या ज्या बिया आहेत त्या बियांचाही फायदा भरपूर मोठा आहे. या बिया तुम्ही उन्हामध्ये सुकून त्याची आवळा पावडर तयार करू शकता. ते केसावरती अतिशय रामबाण उपाय आहे. किंवा तुम्हाला जर सर्दी खोकला झाला असेल तर आवळा पावडर तुम्ही मधामध्ये टाकून खाऊ शकता. आवळा कट करताना खराब जो भाग असतो तो भाग आपल्याला काढून टाकायचा आहे, कारण सर्वच आवळे आपल्याला फ्रेश मिळत नाही. आणि आवळे घेताना शक्यतो मोठ्या साईजचे टपोरे आवळे घ्यायचे आहे. 1/2 किलो आवळ्यासाठी आपल्याला येथे मसाला लागणार आहे. 2 टेस्पून बडीशेप, 1 टीस्पून मेथी दाणे, 2 टेस्पून हळद चवीनुसार मीठ, 2 टीस्पून हिंग, 4 टेस्पून मिरची पावडर आणि 25 ते 30 लसूण पाकळ्या लागणार आहे. 200 ग्रॅम पिवळी मोहरी. लसूण घालणे ऑप्शनल आहे, हवे तर घाला, नसेल तर काहीही हरकत नाही. आता यातील काही मसाला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे. 2 टीस्पून जिरे, 2 टीस्पून बडीशेप, 1 टीस्पून मेथी दाणे आणि 200 ग्रॅम मोहरी आपण येथे घेतलेली आहे. हे साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचे आहे. आवळ्याच्या लोणच्यासाठी आपण येथे मोहरीचे तेल वापरलेले आहे. मोहरीच्या तेलामुळे आवळ्याचे लोणचे छान होते आणि वर्षभर चांगले राहते. वास थोडा उग्रट येतो परंतु चवीला हे लोणचे छान लागते. मोहरीच्या तेलाऐवजी तुम्ही येथे साधे तेल वापरले तरी चालेल. हे तेल आपल्याला पूर्णपणे उकळून घ्यायचे आहे आणि नंतरच आपल्याला लोणच्यामध्ये वतायचे आहे. आता आपण येथे आवळ्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेणार आहोत. त्यानंतर हळदी पावडर, 2 टीस्पून हिंग आणि चवीनुसार येथे लाल तिखट टाकून घेतलेले आहे. आता हे सर्व घटक आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आवळ्याच्या लोणच्यातील लसूण चवीला फार छान लागतो. तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही लसूण टाका, नाही टाकला तरी चालेल. लोणच्यासाठी तयार केलेला जो मसाला आहे तो जरा आपल्याला उबडधोबडच बारीक करून घ्यायचा आहे, जास्त बारीक करून घ्यायचा नाही. कडकडीत असे मोहरीचे गरम तेल यामध्ये टाकू, कारण फोडणी त्यामुळे छान बसते. तुम्ही हवं तर तेलामध्येच हिंग किंवा लसूण हे जे फोडणीचे घटक आहे ते टाकू शकता, किंवा या पद्धतीने टाकले तरी चालेल. आता हे सर्व घटक आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. सर्व मसाला
आवळ्याच्या फोडींना लागला जाईल या पद्धतीने येथे आपल्याला काळजी घ्यायची आहे. एकदम व्यवस्थित हे मिक्स करायचे आहे. आता लोणचे भरताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे, कारण आपण जे हे लोणचे बनवते ते वर्षभरासाठी बनवते, ते त्याला बुरशी लागू नये किंवा ते लवकर खराब होऊ नये म्हणून काही टिप्स मी येथे सांगणार आहे. पहिली टिप्स म्हणजे आवळे घेताना आपल्याला ते शक्यतो फ्रेशच घ्यायचे आहे, डागाळलेले आवळे घ्यायचे नाही. दुसरी टिप्स म्हणजे लोणचे आपण तांब्याचे किंवा पितळ स्टील या कोणत्याही भांड्यामध्ये न ठेवता ते फक्त आपल्याला चिनीमाती किंवा काचेच्या भरणीतच ठेवायचे आहे आणि सारखा त्याला हात लागावा नाही म्हणून आपण एका छोट्या भरणीमध्ये हे लोणचे थोडेसे काढून घ्यायचे आहे, बाकीचे लोणचे आपल्याला मोठ्या भरणीमध्ये भरून ठेवायचे आहे. चौथी टिप्स म्हणजे लोणचे तयार झाल्यानंतर ते 2-3 दिवसा मिळून आपल्याला हलवून घ्यायचे आहे, जेणेकरून खाली साठलेला मसाला किंवा तेल हे एका जागी न राहता सर्व लोणच्याला लागले जाईल. आणि पाचवी टिप्स म्हणजे लोणचे आपल्याला हवाबंद न ठेवता सुरुवातीला एका सुती वस्त्राने ते आपल्याला बांधून ठेवायचे आहे. लोणचे बांधून ठेवण्यापूर्वी या पद्धतीने कढईला लागलेला जो मसाला आहे तो सर्व क्लीन करून घ्यायचा आहे आणि मगच लोणच्याला तोंडाला बांधून ठेवायचे आहे. आवळा चवीला तुरट असतो त्यामुळे तसा खाल्ला जात नाही म्हणून त्याचे असे बहुगुणी आवळा लोणचे तयार करून वर्षभरासाठी आपण हे टिकवू शकतो. त्यामुळे भरपूर टिप्स मी येथे सांगितलेले आहे आणि आवळा लोणचे बनवणेही अगदी सोपे आहे. शरीरामध्ये अँटीऑक्सिडंट कमी पडतो आहे असं वाटत असेल तर आवळा अवश्य खा. ॲसिडिटी कमी होते, वेट लॉससाठीही आवळा खूप उपयुक्त आहे.